प्रिय भाविकांनो, आजची मिसा साजरी करण्यासाठी आपल्याला फादर पीटर मायकल हे लाभलेले आहेत सणाच्या मिसासाठी. आणि आपण सर्वांनी या सणाच्या मिसामध्ये गायनाचे शब्द आपल्या स्क्रीनवरती येतील, शब्द बघून आपण गायनामध्ये सक्रिय सहभागी घेऊन मिसाची शोभा वाढावी. कृपया प्रवेशगीतासाठी सर्वांनी उभे राहा. प्लीज स्टँड फॉर द एंट्रन्स हिम. प्रवेशगीतासाठी आपण गाणार आहोत खुशियों से भरा प्रभु ये दिन. खुशियों से भरा प्रभु ये दिन हम आए मंदिर में, अपना सर्वस्व चढ़ा कर करते हैं तेरा गुणगान. खुशियों से भरा प्रभु ये दिन हम आए मंदिर में, अपना सर्वस्व चढ़ा कर करते तेरा गुणगान. ला 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 ला. पावन मंगलय दिन प्रभु तुमसे मिला वरदान, उल्लास भरा प्रभु ये दिन हर्षित करता तन मन. पिताणि पुत्राणि पवित्र आत्मयांच्या नावे आमेन. प्रभु तुमा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, माऊलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ह्या मिसेमध्ये भाग घेत आहोत. पहिल्या प्रथम इतकी सुंदर आणि चांगली आई आपल्याला लाभली आहे, त्याकरिता देवाचे आभार मानूया. आणि त्याचबरोबर बालिका दिन देखील देऊळमाता साजरी करत आहे. आपण स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी विशेष करून प्रार्थना करूया. क्षणभर शांत राहून आपल्या पापांची आठवण करून क्षमा याचना करूया. एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ आणि तुम्हा बंधुगिणीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वैगैरे मी फार पापी केले आहे. माझा अपराध म्हणून तुम्हारी धन्य मर्या. सर्व देवदूत व सर्व संत यांना आणि तुम्हा बंधुगिणींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दयाचना करुणा कर रे दयादना. करुणा करुणा
याचना करितो तव चरणी. गीत गौरव परमेश्वरा शांती जग मानवा. परमेशा जगदीशा विश्वेचा स्वर्गेशा अनादि अनंता देवनंदना. गौरव परमेशा शांती जगी मानवा धन्यवाद देवा उधळून स्तुती सुमना. गौरव परमेशा पवित्र जगे पतित अनंताच्या नाथ तू दयावंत. तुझे पवित्र जगे पतित अनंताच्या नाथ तू दयावंत. परमेशा जगदीशा परमेशा जगदीशा विश्वेच्या स्वर्गेशा अनादि अनंता देवनंदना. गौरव परमेशा शांती जगी मानवा धन्यवाद देवा उदळून स्तुती सुमना. गौरव परमेशा स्वर्गेश्वरात सर्व पावित्र्यात तुच स्वयं सीत परमोच. स्वर्गेश्वर्यात सर्व पावित्र्यात तुच स्वयं सीत परमोच. परमेशा जगदीशा परमेशा जगदीशा विश्वेच्या स्वर्गेशा अनादि अनंता देवनंदना. गौरव परमेशा शांती जगी मानवा धन्यवाद देवा उदळून स्तुती सुमना. गौरव परमेश्वर. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बाप्पा, तुझ्या लोकांना आध्यात्मिक सहाय्य व शक्ती दे. कुमारी मरेच्या पुत्राचा जन्म म्हणजे आमच्या ताणाची पहाट होती. तिच्या जन्मदिवसाच्या ह्या सोहळ्यामुळे सार्वकालिक शांतीकडे जाण्याचा आमचा मार्ग सुकर होवो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मिखाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभू असे म्हणतो, हे बेतलेहेम एफ्राथा, जरी यहुदांच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलचा सत्ताधीश होईल.
त्याचा उगम प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. म्हणून प्रसूती वेदना पावणारी प्रसूत होईपर्यंत तो त्यांना परकांच्या अधीन करील. मग त्याच्या बंधूचा अवेश परत इस्रायलच्या वंशाजाकडे येईल. तो प्रभूच्या प्रतापाने आपल्या प्रभुदेवाच्या नावाच्या ऐश्वर्याने प्रकट होईल, आपल्या प्रजेचे पालन करील आणि ते निर्धास्त वस्ती करतील, कारण आत्ता त्याची थोरवी पृथ्वीच्या दिग्धापर्यंत पोहोचेल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र असेल. प्रभूच्या ठाई मम हर्ष, अंतरी माझ्या उल्हास. प्रभूच्याटाई मम हर्ष, अंतरी माझ्या उल्हास, अंतरी माझ्या उल्हास. प्रभूच्याटाई मम हर्ष, अंतरी माझ्या उल्हास, अंतरी माझ्या. ओलाचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले आजचे दुसरे वाचन. ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांना अगोदर नेमून ठेवले. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना, म्हणजेच त्यांच्या संकल्पनाप्रमाणे बोलवलेल्यांना, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्यांना पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगोदरच नेमून ठेवले. ह्यात हेतू हा की जो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा, ज्यांना त्याने अगोदरच नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले, ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ठरवले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्याचा त्याने गौरवही केला. हा प्रभूचा शब्द.
देवाला धन्यवाद. कृपया शिवर तुम्हाला उभे असा. ज्ञाने निवडली दला येशूची आई होण्या भक्तास प्रेमे स्पर्श करुणी ती सुख देते सदा ती सुख देते सदा. हल्लेलुया हल्लेलुया चला गाऊया वेलंकणी मातेला स्तुती करूया आराधना प्रिया फुली देव माता. हल्लेलुया 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 हल्लेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतरी आम्ही. संत मत्तै लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली. त्याची आई मरिया हिचा योसेफ अशी वादनिश्चय झाला होता. पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरेची अब्रू चवाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती. म्हणून त्याने आपला वादनिश्चय गपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, दाविदाच्या पुत्रा योसेफ, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल, तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक स्त्री जी ख्रिस्ती असून कॅथलिक नव्हती, पंक्तीची होती, ती एक कॅथलिक पुरुषाबरोबर तिचं लग्न होणार होतो आणि म्हणून तिने कॅथलिक धर्म स्वीकारला. लग्न झाल्यानंतर तिच्या जीवनामध्ये खूप दुःख कष्ट आले. तो माणूस पीत होता, त्रास देत होता आणि ही स्त्री बोलते, फादर, इतकं जीवन कठीण असूनही मी मेहनत केली, मी देवाला सोडलं नाही आणि देवाने मला सोडलं नाही. ती बोलते, माझ्या घरी माझ्या आईचं प्रेम मिळालं नाही, परंतु या कॅथलिक चर्चमध्ये देवाने मला एक आई दिली. आणि मरियेच्या जीवनाकडे जेव्हा जेव्हा मी पाहत असत, मला अजून धाडस मिळत असत. मी अनेकदा मरियेला सांगत, माझ्या जीवनामध्ये कष्ट संकट आहे, परंतु तुझ्या जीवनामध्ये जेवढं काही तू सहन केलं, मी तर काहीच सहन केलेलं नाही आहे. तर ह्या आईचं मला प्रेम लाभलं, तिचं उदाहरण देवाच्या डोळ्यासमोर ठेवून मी जगले आणि जगत आहे आणि त्याचप्रमाणे ती माझ्यासाठी मध्यस्थी करते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही स्त्री काही एकटी नाही आहे. माऊलीची स्तुती करणारी ही काही एकटी तिची मुलगी नाही आहे. खरं तर आपण येथे का जमलो आहोत, कारण की माऊलीच्या मध्यस्थीचा, तिच्या प्रेमाचा आणि तिच्या आशीर्वादाचा अनुभव आपल्या प्रत्येकाने आलेला आहे. म्हणून माऊलीची मुलं म्हणून आपण येथे या सुंदर दिवशी जमलो आहोत, तिच्या जन्माचा दिवस साजरा करण्याकरिता. दुःखाची गोष्ट आहे, अनेक जे पंक्तीचे आपले बंधू भगिनी आहेत, ख्रिस्ती असूनसुद्धा, ते बोलतात, तुम्ही कॅथलिक लोक माऊलीला खूप जास्त मान सन्मान देता. जेव्हा येशूचा जन्म झाला, लहानसा मोठा झाला, त्याच्यानंतर तिचं कार्य संपलं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
जर अशी आपली मनोवृत्ती असेल तर जणू काय आपण आपल्याला वाटतं की देव आपल्यासारखाच झाला आहे. आपण करतो तसं, लोकां आपली गरज झाली भागली तर लोकांना आपण दूर करतो, ही आपली मनोवृत्ती आहे, आपलं काम आहे. परंतु देव तसा वागत नाही, देव कोणाचा उपयोग करून घेत नाही. म्हणून त्यांनी फक्त मरियेकडून आपल्या पुत्राला जन्म द्यायचा एवढं काम करून नंतर तिला पाठवून दिलं असे नाही आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मरियेच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर तिच्या जीवनामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला दिसते. जुन्या करारात गेत्सेमेने एदेनच्या बागेमध्ये आदम आणि एव्हा जी होती ती त्या फळाकडे झाडाकडे जाते, विशेष करून कशासाठी, ती जेव्हा एकटी होती तेव्हा सैतान येऊन तिच्याबरोबर बोलतो. त्याच्या अगोदर ही स्त्री आणि तिचा पती आदम ते पापमुक्त होते की नव्हते? पापमुक्त होते. जेव्हा देवाने त्यांना घडवलं ते पापमुक्त होते. परंतु सैतानाच्या शब्दाला ती त्याच्यावर शब्दावर ती विश्वास ठेवते आणि म्हणून ती ते फळाचं सेवन करते. तिने देवाची आज्ञा मोडली. तिच्या विपरीत ही एक कुमारी आहे, ती देखील एकटी आहे आणि अचानक तिच्यासमोर कोण येतो? देवदूत येतो आणि हा देवदूत तिला खूप कठीण कार्य देत आहे. देवदूत तिला सांगतो की तू देवाच्या पुत्राची आई होणार आहे. तिला माहीत आहे ती वाग्दत्त आहे परंतु लग्न झालेलं नाही पूर्ण, योसेफ तिच्याबरोबर राहिला नाही. तिला माहीत आहे जर योसेफला कळलं तर कदाचित योसेफ बोलेन हिला दगड मारून तिला मारून टाका कारण की ही पापी आहे, व्यभिचारी, असं सुद्धा तिच्यावर आरोप आला असता. तिने मोठं धाडस केलं आणि ती बोलली जर प्रभूची ही इच्छा आहे तर मी हे करायला तयार आहे. इथे जी आपली पहिली आई एवा, तिला देवासारखं व्हायचं होतं. सैतानाने सांगितलं तू मरणार नाही तर तू देवासारखी होईल. इथे आपली ही आई नवीन एवा ती इतकी नम्र आहे, तिला देवासारखं व्हायचं नाही आहे. जरी ती देवपुत्राची आई होणार आहे, तिचे शब्द काय आहे? पहा, मी प्रभूची दासी आहे, मी प्रभूची दासी आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशी ही आई आपल्याला देवाने दिलेली आहे आणि ही आई प्रभूच्या मिशन कार्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्याला मदत करते. सर्वात प्रथम जेव्हा ख्रिस्ताचा जन्म झाला, जे मेंढपाळ त्यांना सांगण्यात आलं तुम्ही जा आणि अमुक अमुक ठिकाणी तिथे गेल्यानंतर तुम्हाला गव्हाणे ठेवलेलं बाळ मिळेल आणि त्याची आई, ते जातात आणि त्यांना काय आढळतं? ख्रिस्त आणि त्याची आई. जन्म झाला, आई नसेल का तिथे? आई आहे. आईच्या वगैरे जन्म कसा होऊ शकतो? त्याचप्रमाणे जेव्हा माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो ख्रिस्ताचं मिशन कार्य सुरू झालं, त्याचं जे कार्य सुरू झालं, तेव्हा तो जेव्हा काना येथे होता तेव्हा मरियेने पाहिलं की द्राक्षरस संपलेला आहे. ती त्याच्याकडे येते. योहानाच्या शुभवर्तमानात येशू तिला कधी आई म्हणून संबोधित करत नाही, तिला तो बोलतो स्त्री. स्त्री कधी कधी मराठी बायबलचं अनुवादन तिथे आई लिहिलेलं आहे, स्त्री. त्याचा अर्थ काय आहे? तो नवीन आदम आहे आणि मरिया नवीन एव्हा आहे. तिचं कार्य काय आहे? ती देवाला हत्येने एक होकार दिला तर ती माघारी फिरणार नाही. आपली जी पहिली आई होती ती माघारी फिरली, पण ही कधी फिरणार? किती तिच्या जीवनामध्ये संकट आली तरी ती देवाला सोडणार नाही. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ती ख्रिस्ताला बोलते यांच्याकडे द्राक्षरस नाही आहे, तर तो तिला बोलतो बाई स्त्री, तुला ह्याच्यात तुला आणि मला ह्याच्यात काय घेणं देणं आहे? ती ऐकत नाही. शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही ती नम्रपणे ती बोलते असं कर तसं कर, नाही, ती आई आहे. ती फिरते आणि त्या दासांना सांगते, चाकरांना सांगते, हा जो बोलेन ते करा. आणि म्हणूनच ख्रिस्ताने त्याचा पहिला चमत्कार केला. त्यांनी सांगितलं तिला माझी अजून वेळ आलेली नाही आहे. वेळ म्हणजे काय? क्रूसी खेळण्याची माझी वेळ आलेली नाही आहे. ती तयार आहे, तिला माहीत आहे की एकदा त्यांनी चमत्कार सुरू केला लवकरात लवकर त्याला खुर्सी खिळण्यात येणार आहे. ती तरी तयार झाली, जरी देवाची वेळ आली नव्हती, या आईच्या मजदेस्तीमुळे तिच्या मुलाने चमत्कार केला. परंतु चमत्कारपेक्षा मोठी गोष्ट त्यांनी केली, त्यांनी त्याची जी वेळ होती क्रूसाची वेळ अजून जवळ ओढून घेतली होती. त्याची वेळ आली नव्हती तरी या माऊलीच्या मदस्तीमुळे त्यांनी ते केलं. तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट, क्रूसाच्या खाली आपली आई उभी आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेकदा स्त्रियांना वाटतं आम्ही दुर्बळ आहोत, एखादा कॉक्रोच पाहिला, चिपकली पाहिला तर किंचाळायला लागतो, ओरडायला लागतो.
परंतु या आईकडे जर आपण पाहिलं तर ही आई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी खूप शक्तिशाली आहे. शास्त्रामध्ये लिहिलं तिथे ती उभी होती, रडत बसली नव्हती, उभी होती तिथे ती, धाडस केलं तिने. धाडसी स्त्री, विचार करा, तिचा मुलगा ज्यांनी लोकांचं कल्याण केलं आहे त्याला ओढून कृषी खेळलं, त्याचा कोणताही दोष नव्हता, तरी ती आई तिथे आहे. तिला नको तसे शब्द ऐकायला मिळाले, नको तसे शब्द तिला देखील तिच्यावर देखील वापरले गेले असते, परंतु तिथे होती ती तिच्या मुलाला साथ देण्यासाठी. आणि तो मुलगा काय बोलतो, योहानच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेला आहे, ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्या शिष्याला आणि त्याच्या आईला तिथे पाहिलं त्याने, आणि मग तो तिला बोलतो, स्त्री बाई हा तुझा मुलगा. आणि नंतर त्याला बोलला, ही तुझी आई. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, शिष्याचं नाव तिथे योहानच्या शुभवर्तमानात नाही आहे. शिष्याचा उल्लेख कसा आहे, ज्याच्यावर प्रभूची प्रीती होती. अर्थात काय, तो शिष्य जो आहे आपलं चिन्ह आहे. त्या दिवशी फक्त ख्रिस्तच नव्हे, त्या दिवशी ती आई फक्त योहानची आई झाली नाही, त्या शिष्याची आई झाली नाही, परंतु त्या दिवशी त्याने ख्रिस्ताने ती आई आपल्याला दिली. त्या क्रूसाखाली आपला जन्म झाला आहे आणि तिने हे कार्य स्वीकारलं आणि केलेलं आहे. आणि तोच त्याचप्रमाणे जेव्हा पवित्र आत्मा पेंतिकॉसच्या दिवशी शिष्यांवर अवतरला, त्या शिष्यांबरोबर ही आई होती, शिष्यांबरोबर ही आई तिथे होती. आणि काय झालं, जेव्हा पवित्र आत्मा अवतरला चर्चचा जन्म झाला. बघा, चर्चचा जन्म झालेला आहे आणि जिथे जन्म होईल तिथे आई नसेल असं होऊ शकतं का? म्हणून उल्लेख केलेला आहे की येशूची आई मरिया तिथे होती. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, इतकं होऊन सुद्धा अनेकदा लोक मरियेला सोडून कॅथलिक चर्चला सोडून जातात, कुठे लिहिलेलं आहे ते विचारतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा मरियेला देवाने देवाच्या दूताने संदेश दिला, तू देवपुत्राची माता होणार आहे, त्याला तिला अजून एक चांगली बातमी दिलेली. कोणती बातमी? एलिशिबा देखील उतारवयामध्ये ती देखील गर्भवती आहे. ही बातमी इतकी मोठी बातमी होती, विचार करा, एक गर्भवती, एक वृद्ध वयातली स्त्री, तिला गर्भ राहिलेला आहे, अशा बातमी काय लपवल्या जातात का? या बातमी तर एकदम लोक येऊन बोलतील की असा सुंदर चमत्कार घडलेला आहे. परंतु जरी ते सोयरी होते, ही बातमी तिच्या घरी का पोचली नाही? कारण की तिचं घर आणि एलिशिबचं घर इतकं दूर होतं. आणि जेव्हा मरिया तिथे गेली, एलिशिबेला तिने पहिले मोबाईल फोनवर फोन केला नाही, तिने काय व्हॉट्सअप पाठवलं नाही किंवा कोणाला पाठवून तिने निरोप दिला नाही, अशी वार्ता तिने कोणाला सांगितली नव्हती. कोणती वार्ता? की मी वाग्दत्त आहे परंतु लग्न झालेलं नाही, तरी मी गर्भवती आहे. ही वार्ता तिला कोणाला सांगण्याची हिंमत झाली नाही. म्हणून शुभवर्तमानामध्ये जेव्हा योसेफला समजतं, तो काय करतो, त्याचा विचार आला की मी हिला सोडणार. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, अशी महत्त्वपूर्ण खाजगी बातमी कुणालाच ठाऊक नव्हती. आणि एलिशिबा तिचा आवाज ऐकून ती पवित्र आत्म्याने भरली आणि ती बोलते, माझ्या प्रभूच्या मातेने माझ्या घरी यावे, माझ्याकडे यावे, हा मान मला कोठून? कोणी सांगितलं तिला? ती संदेशची होती का? कोणी सांगितलं एलिशिबाला? संदेश पाठवलेला का? अशी वार्ता सांगितली जात नाही. परंतु कोणी सांगितलं? पवित्र आत्माद्वारे ती बोलते, पवित्र आत्मा तिच्याद्वारे बोलतोय की ही जी बाई तुला दिसते, जरी तुझी बहीण असेल, मावस बहीण असेल, तरी तिच्या उदरामध्ये जे बाळ आहे ते तुझा स्वामी आहे, देवाचा पुत्र आहे. बघा, आणि तरी आपली लोक बोलतात कुठे शास्त्रामध्ये? डोळे उघडून पाहिले तर तिथे आहे, दिसतं ते, पण तुम्हाला बघायचं नसेल तर तुम्ही चर्च सोडून जाऊ शकता. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्याच्या पलीकडे एलिशिबा बोलते, स्त्रियांमध्ये तू धन्य, स्त्रियांमध्ये तू धन्य. अशी ही आई आपल्याला दिली गेली आहे आणि या आईचे आपण मुलं आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मरियेमध्ये दोन सुंदर गुण आपल्याला दिसतात आणि हे दोन सुंदर गुण आपल्या जीवनामध्ये आपण केले पाहिजे, अवतरले पाहिजे. या 9 दिवसाचा नवीना जर आपण केलेला आहे, हा सण आपण साजरा करीत आहोत, कमीत कमी हे दोन गुण तरी आपल्या जीवनामध्ये असलेच पाहिजे. पहिलं गुण म्हणजे ती नम्र होती. तिला समजलं की मी देवाच्या पुत्राची आई होणार आहे. तिने रुबाब केला नाही, तिने कोणावर सत्ता गाजवली नाही, परंतु ती काय करते, नम्र असून ती जाऊन लोकांची सेवा करते. एलिशिबाची सेवा केली. म्हणून जर आपण मरियेचे पुत्र आणि कन्या आहोत, आपण एकमेकांची सेवा केली पाहिजे. का?
तिने सेवा केली आणि तिच्या पुत्राने देखील तसंच केलं. त्याने देखील आपल्या शिष्यांचे पाय धुतले. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे. आपण ते करायचं आहे आपल्या जीवनामध्ये. नम्र जीवन असलं तर आपण खूप काही करू शकतो. जी व्यक्ती फुशारकी मारते ती व्यक्ती भूमीवर पडते, परंतु जी व्यक्ती नम्र आहे देव त्या व्यक्तीला उंचावितो. ती व्यक्ती बोलू शकते, हे मला माहीत नाही, मला जरा शिकवा, मला अभ्यास होत नाही, मी कुठेतरी जाऊन शिकणार, माझ्याकडे जास्त शक्ती नाही, मी व्यायाम करणार. जी व्यक्ती नम्र असते ती व्यक्ती पुढे जाते. ज्या व्यक्तीमध्ये मी पण आहे ती व्यक्ती खाली पडेल. त्याचप्रमाणे मरियेच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ती खूप शक्तिशाली होते. ती घाबरली नाही. हे काम आपण देखील करायचं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. आपण घाबरायचं नाही आहे. या जगामध्ये जर काही चांगलं करायचं असेल तर तुम्ही आणि मी आपण धाडसी झालो पाहिजे. आज देऊळ माता बालिका दिन साजरा करीत आहे, तर आजच्या दिवशी प्रत्येक पुरुषांना देव पाचारण करत आहे आणि बोलत आहे, तुमच्या घरात तुम्ही मुलींचा स्वीकार करा, मुलींचा स्वीकार करा. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमची आई, तुमची बहीण, ज्या काही स्त्रिया आहेत, नातेवाईक आहेत, त्यांचा तुम्ही स्वीकार करा. तुमची पत्नी देखील, त्यांच्याशी गोड बोला, त्यांच्यावर सत्ता गाजवू नका, त्यांना प्रेमाने वागवा. त्या देखील मनुष्य आहेत, जिवंत व्यक्ती आहेत. दुःखाची गोष्ट आहे, पुरुष आपली सत्ता गाजवतात आणि बोलतो आपण ख्रिस्ती आहोत. तो ख्रिस्त ज्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले, आपण ते करत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमच्या घरातल्या स्त्रिया कामाला जात असतील, ट्रेन त्यांच्यासाठी काय वेगळी नाही आहे, ते काय हेलिकॉप्टरने जात नाही, त्यांना देखील वेदना होता, त्रास होतो. घरी आल्यानंतर आपण हुकूम सोडायचा, कपडे बदलण्याच्या अगोदर कॉफी पाहिजे, हे पाहिजे, माझ्या आईसाठी हे करून दे, माझ्या बाबांसाठी हे करून दे. आपल्याला असं वाटतं ती मोळकरी नाही, हे चालणार नाही. हे जग बदललं पाहिजे आणि ख्रिस्ती लोकांनी हे करून दाखवलं पाहिजे. माझ्या बंधूंनो, नम्र व्हा, स्त्रियांना तुम्ही आदराने वागवा. त्याचप्रमाणे माझ्या भगिनींनो, माऊलीचे जर तुम्ही कन्या आहात, मुली आहात, तर तुम्ही तिच्यासारखे धाडसी झालात पाहिजे. अनेकदा ज्या मुली लहानशा मोठ्या होत आहे, तरुणी झाल्यात, मनावर ताबा ठेवा, मनावर थोडा ताबा ठेवा. विचार करतात लग्न होईल, माझा नवरा सांभाळेल, सर्व काही बरोबर, कोणी सांभाळणार नाही. देवावर विश्वास ठेवा, लोकांवर विश्वास ठेवू नका. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद ठेवा. शिक्षण आहे तर शिका, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, काहीतरी करा जीवनाचं. जेव्हा आपण आपल्या पायावर उभे राहू ना, तर कोणी आपल्याला दाबू शकत नाही. तुम्हाला असं वाटतं या जगामध्ये पुरुष सत्ता गाजवतात, असंच तुम्हाला देणार का? आम्ही तुम्हाला सत्ता देणार का? जर आमचं कल्याण होतं तर आम्ही का सत्ता देणार तुम्हाला? जर तुम्हाला हे जग चांगलं करायचं असेल तर स्त्रियांनी एक व्हायचं आहे, एक व्हायचं आहे, एकमेकांचा तोडायचं नाही आहे. प्रोत्साहन द्या, आपल्या मुलींवर प्रेम करा, मुलींना शिकवा, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायला शिकवा. तेव्हा आणि तेव्हाच हे जग बदले. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, कोर्ट कचेरीमध्ये देखील ते पहा किती स्त्रिया आहेत, कमी आहेत. कसं बदलेल जग? जग जर बदलायचं असलं तर स्त्रियांनी हे जग आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. आणि म्हणून मरियेसारखे व्हा. आपण मरियेचे कन्या आहात, मुली आहात, घाबरून चालणार नाही आणि वेळ व्यर्थ घालवू नका. आणि तो बसून तो सिरियल बघत बसू नका, इथे तिथे बसून रडत बसू नका. मरिया क्रुसाखाली काय करते? ती उभी होते. ती रडली परंतु ती उभी होते. तसं तुम्ही देखील उभे राहा. शक्तिशाली आहात तुम्ही, तुम्ही दुर्बल नाही आहे. इथेच स्त्रिया चुकतात. मी स्त्री आहे ना फादर, मी दुर्बळ आहे, हे तुम्ही डोक्यामध्ये घेतलेलं आहे. आज स्त्रियांना पाहिजे तर ते अंतरिक्षात गेलेत की नाही गेलेत, गाडी चालवतात ते की नाही चालवत येते, डॉक्टर आहेत की नाही स्त्रिया, सर्व काही करू शकतात. आपण फक्त बसायचं आणि घाबरायचं नाही, तसं नाही चालणार. जर तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही मरियेची कन्या आहात, मुली आहात, तर तुम्ही तिच्यासारखे तुम्ही शक्तिशाली झालाच पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या मिसेमध्ये विशेष करून प्रार्थना करूया की आपण मरियेसारखे देखील शक्तिशाली होऊ आणि मरियेसारखे आपण नम्र होऊ. या कृपेसाठी या मिसेमध्ये प्रार्थूया. कृपया अभ्यासा. श्रद्धेचे प्रकटीकरण. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्यावर मी विश्वास ठेवतो.
तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भीत संभवला. कुमारी मरीपासून जन्मला. कोणती पिलाताची अमलाखाडी त्याने दुःख भोगिले. त्याला क्रूसावर खिळण्यात आले. तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले. तो अधलोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तिथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आम्ही आपल्या सर्व गरजा विनंत्या मोठ्या विश्वासाने माऊलीच्या मध्यस्थीने प्रभूच्या चरणी ठेवूया. आपले उत्तर. हे देवा, मरिया मातेच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना ऐक. कृपया म्हणा. हे देवा, मरिया मातेच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना ऐक. पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरु आणि व्रतस्थांनी सर्व बालिकांना न्याय, सत्य, समानतेची वागणूक द्यावी आणि त्यांचे रक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा, मरिया मातेच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना आहे. आपल्या देशातील जुन्या चालीरीती आणि परंपरा यांना बाजूला ठेवून मुलींच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी जोरदार प्रयत्न केले जावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा, मरिया मातेच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना आहे. मुलगा मुलगी असा भेदभाव, गर्भजल परीक्षा, मुलींची तस्करी आणि हुंडाबली यावर बंदी घालून अपराध्यांना कडक सजा दिली जावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा, मरिया मातेच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना आहे. गेले 9 दिवस येथे येऊन अर्थपूर्ण प्रवचनांनी चांगले प्रबोधन करणाऱ्या सर्व धर्मगुरूंना चांगले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा, मरिया मातेच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना आहे. गेले 10 दिवस येथे अटकपणे कार्य करून हा भक्तियाग यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व स्वयंसेवकांना, विविध संघटनांच्या सभासदांना, अल्तार सेवकांना आणि सर्व गायन मंडळातील सदस्यांना मरिया मातेच्या मध्यस्थीने चांगले आरोग्य, सुख, समाधान आणि शांती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे देवा, मरिया मातेच्या मध्यस्थीने आमची प्रार्थना आहे. वैयक्तिक आणि सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे सर्वज्ञ पित्या, विश्वासाने प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्यापुढे मांडतो. आमच्या प्रार्थना ऐकी. प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. अर्पण गीत, गीत क्रमांक अर्पण गीतासाठी आपण गाऊया. अर्पण घेऊन आलो द्वारी, हे प्रभू स्वीकारदान. दीप उजळू दे माझ्या
करता हे प्रभू स्वीकारता। बंधू भगिनी, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या अतुल अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो। हे सर्व समर्थ बाप्पा, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या जन्मामुळे कुमारी मातेवरील तुझी प्रीती वाढली। मानव स्वभावातील त्याचा सहभाग आमची दुर्बलता नष्ट करो, पापांपासून आम्हाला मुक्त करो आणि आमचे हे समर्पण स्वीकारणे बनो। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी। तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा। आम्ही निराळे आहे। प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया। हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे। आज आम्ही धन्यकुमारी मर्येचा सण साजरा करीत आहोत। या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे। कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू श्री ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली। ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात, सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात, सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात, सर्व स्वर्ग स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफीम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सुर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गातो। गुणगान गीत गीत क्रमांक पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू। पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू। पवित्र पवित्र प्रभू, माझा पवित्र प्रभू। तो प्रभू सनातन देव, तो परम विश्वंभर, त्याला गुणगान गीत नित्य गाऊ। पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू। पवित्र पवित्र प्रभू, देव माझा पवित्र प्रभू। पुणित हो जाने यश गीत गाती प्रभुला, परमेश नामी येणार प्रभु तो धन्य तोची करा, तो धन्य तोची करा, तो धन्य तोची करा। पवित्र पवित्र प्रभु, पवित्र प्रभु, पवित्र पवित्र प्रभु, देव माझा पवित्र प्रभु। प्रभु तू पवित्र आहे, प्रभु तू पवित्र आहे, प्रभु तू पवित्र आहे। हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्या दवर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव। जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या,
कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नवे व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑस्वर्ड आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबवून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांना तुला संतुष्ट केले ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. मोठ्या विश्वासाने येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून विशेष करून सत्तेच्या लोभापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास व आज मा प्रत्येकास म्हणत आहेस, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वाई किरण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. बंधू भगिनीनो, प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. आपण हसऱ्या मुखाने एकमेकांना शांती वंदन करूया. शांती द्या शांती, तुम्ही शांती द्या शांती, शांती द्या शांती, तुम्ही शांती द्या शांती. एकमेका प्रेम दान द्या, सेवा करुणे शब्द गोड द्या. एकमेका प्रेम दान द्या, सेवा करुणे शब्द गोड द्या. ईश करी वसती जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. सूचनेकडे लक्ष असू द्या. ख्रिस्त शरीर
हे फक्त चर्चमध्ये बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्ती बांधवांच्या सेवनासाठी आहे. अख्रिस्ती बांधव या विधीमध्ये हजर आहेत, त्यांचा आम्ही प्रेमाने स्वागत करतो. कृपया त्यांनी ख्रिस्त शरीराचा स्वीकार करू नये. ख्रिस्त शरीर यह सिर्फ ख्रिस्ती लोगो के लिए है. होली कम्युनियन इज ओनली फॉर कॅथलिक्स. ख्रिस्त शरीर गीत मेरी माँ ओ प्यारी माँ. Oh,
असेल आपण. येशू प्रभू मम हृदय तू आला. येशु प्रभु मम हृदय तु आला. येशु प्रभु मम हृदय तु आला. मज बरोबर सर्वांसाठी आनंद तु झाला. मज बरोबर सर्वांसाठी आनंद तू झाला. प्रकाश जीवन तू झाला. सैतान मडा तुम्ही पळला. हृदयात प्रेम जागविले. हृदयात प्रेम जागविले. माझे जीवन पावन केले. येशू प्रभु मम हृदय तू आला. येशू प्रभु मम हृदय तू आला. बरोबर सर्वांसाठी आनंद तू झाला. मज बरोबर सर्वांसाठी आनंद तू झाला. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, पवित्र ख्रिस्त बलिदानाद्वारे नवजीवन प्राप्त झालेल्या ख्रिस्त सभेला कुमारी मरियेच्या जन्मदिनी आनंदाचे वरदान दे. तिने जगाचा आशादीप उतारणार ख्रिस्त ह्याला जन्म दिला. आम्हाला आशेचे व मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. कृपया बसून घ्या. पवित्र मरिया मातेच्या प्रिय भाविकांनो, इरला देवळातील सर्व धर्मगुरूंच्या वतीने आणि आयोजन समितीच्या वतीने मी आपणा सर्वांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा देते. माता मरिया सदैव तुमच्यासाठी मध्यस्थी करू दे आणि दृढ श्रद्धेने तुम्ही तिच्यापुढे ठेवलेल्या सर्व गरजा विनंत्या मान्य केल्या जाऊ देत. नोवेनाच्या अंतिम दिनी आम्ही मुंबई सरधर्म प्रांताचे आर्चबिशप सन्माननीय ऑज्वेल कार्डिनल ग्रेशियस यांनी आजची ही सणाची मिसा करण्याची विनंती मान्य केली म्हणून त्यांचे मनापासून आभार मानते. सर्व प्रवचनकार, विशेष करून रिडेप्टिस्ट धर्मगुरू यांनी त्यांच्या अर्थपूर्ण प्रवचनांनी चांगले प्रबोधन करून हा भक्तियाग यशस्वी केला. त्यांना मनापासून धन्यवाद. सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, सिस्टर्स ज्यांनी कम्युनियन वाटपासाठी मदत केली त्यांचे आम्ही आभार मानतो. विभिन्न धर्मग्रामातून आलेले सर्व स्वयंसेवक आणि कम्युनियन वाटप करणाऱ्या सर्व अभिसेवकांचे मनापासून आभार मानतो. सर्व अभिवाचक, गायन मंडळे, वेदीसेवक, वरिष्ठ नागरिक, वित्त सहाय्य समिती, आयोजन समिती आणि स्वच्छता समितीला धन्यवाद. ही नोवेनाची भक्ती यशस्वी करण्यासाठी अनेक हात लागले आहेत, त्या सर्वांना धन्यवाद. वेलनकन्नी बँड आणि सेंट ब्लेज बँड ज्यांनी मिरवणुकीत आणि सणाच्या दिवशी वातावरण संगीतमय केलं त्यांचेही आम्ही आभार मानतो. आपल्या नगरसेविका सुनीता मेहता आणि त्यांचे पती
श्री राजेश मेहता यांचेही आम्ही आभार मानतो. त्यांनी अनेक प्रकारे आम्हाला मदत केली आहे. वेलणकन्नी मार्ग, सांडपाणी वाहून नेणारे नाले, स्वच्छता, टँकरद्वारे पाणी पुरवठा, झाडांची छाटणी, वार्षिक मिरवणुकीची तयारी वगैरे. सौ सुनीता मेहता या नानावटी रुग्णालयात दाखल आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. वाहतूक पोलीस, जुहू पोलीस दल, BMC सेवक, स्टार्स TV नेटवर्क ज्यांनी साऊंड सिस्टम आणि लाईव्ह टेलिकास्ट केले त्यांचे आम्ही आभार मानतो. सरते शेवटी प्रिय भाविकांनो, आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. भक्तिमय वातावरण ठेवून स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करून तुम्ही उत्तम सहकार्य केलेत. तुमच्या श्रद्धेने आम्ही भारावून गेलो आहोत, प्रेरित झालो आहोत. आम्ही तुम्हाला पवित्र मरिया मातेच्या जन्मदिनाच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मरिया मातेने तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियावर मुबलक कृपादानांचा वर्षाव करावा अशी प्रार्थना करतो. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. त्याचप्रमाणे आजची मिसावली आणि प्रवंशकारक फादर पीटर मायकल यांचे आपण सर्वजण मनापासून आभार मानूया. त्यांनी चांगल्या प्रकारचे आपल्याला प्रबोधन केल्याबद्दल सर्वांनी जोरदार टाळ्यावरून त्यांचे आभार मानूया. आणि आता माऊलीचा केक ते कापतील म्हणून आपण त्यांचे गायन घेऊया. हॅपी बर्थडे. सर्वांनी या गायनामध्ये टाळ्या वाजवायच्या आहेत. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांती आणि प्रीतीने पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. अंतिम गीत मन आनंदले आनंदले ते उल्लासले उल्लासले. मन आनंद मन आनंद आनंद ले ते उल्लास उल्लास ले आज पावन झाले प्रभु प्रेमी रस भरले मन आनंद आनंद ले ते उल्लास उल्लास ले आज पावन झाले प्रभु प्रेमी रस भरले वेलणकन्नी मातीने मला तिचा गुणी आशीर्वाद दिला तिने दैवी चमत्कार केला मला धीर आधार मिळाला आज वेलणकन्नी मातीने मला तिचा गुणी आशीर्वाद दिला तिने दैवी चमत्कार केला मला धीर आधार मिळाला
ते वेलणकरणीचा हो जय जयकार जय जयकार हो जय जयकार माते वेलणकरणीचा हो जय जयकार जय जयकार हो जय जयकार मन आनंद मन आनंद मन आनंद आनंद ले उल्लास उल्लास ले आज पावन झाले प्रभु प्रेमे हर्ष भरले माते वेलणकरणीचा हो जय जयकार जय जयकार हो जय जयकार माते वेलणकरणीचा हो जय जयकार जय जयकार हो जय जयकार जय जयकार हो जय जयकार